भिजवावं, मोरानं पिसारा फुलून नाचावं, अशा नेत्र दीपक नेत्र सुकर सुसाहने भरलेले आपल्या पंडित गोविंद वल्लभ पंत हायस्कूल वर्ल्डच्या प्रांगणात क्रीडा सप्ताहांतर्गत चौथे पुष्प गुंफले जात आहे वार्षिक स्नेहसंमेलनाने. यासाठी उपस्थित औंध शिक्षण मंडळचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक माननीय श्री सर्जेराव थोरात काका, माननीय संचालक श्री शिवदास रेडकर भाऊ, विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री गुराव सर, पर्यवेक्षक जाधव सर, सर्व शिक्षक शिक्षिका प्राध्यापिका, सर्व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी पालक सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलेलो आहोत. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात श्रीफळ वाढवून होत आहे. औंध शिक्षण मंडळ औंधचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक माननीय श्री सर्जेराव थोरात काका यांनी श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करेन. गणेशाला वंदन करण्यासाठी एक गणेश गीत घेऊन येत आहेत कोकाटे सर. करूया इयत्ता पाचवी क मधील पाचवी कच गीत आहे नाचरे मोरा. आता बघूया तर हे मोर कसे नाचतात. Thank you.
रयतेवर छत्र धरणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, वयाच्या 14व्या वर्षी बुद्धभूषण ग्रंथ लिहिणारे कवी मनाचे छत्रपती संभाजीराजे, असं महाराष्ट्राचं आपलं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यामुळंच आज आपलं हिंदवी स्वराज्य अबाधित आहे. त्यामुळं अशा या छत्रपती शिवाजी महाराज प्रजाहित दक्ष राजा, लोककल्याणी राजा, स्त्रियांचं रक्षण करता राजा, म्हणजे त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं खूप कमीच आहे. अशा या शिवाजी महाराजांचा छोटंसं गीत, म्हणजेच त्यांचा पाळणा, जो आजही बारशाच्या वेळी घरोघरी म्हणला जातो, छत्रपतींच्या सारखा पुत्र आपल्या घरी जन्माला यावा असं प्रत्येकाची मनीषा असते, अशा या राजांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती शिवाजी महाराज की जय! जय भवानी! सर्वांचं आवडतं मरा
सात मोळी गीत पण रिमिक्स मध्ये सादर करीत आहेस. पुण्या गावाचं आलं पाखरू इथं आठवीक ग्रुप डान्स घेऊन येत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे. पुण्या गावाचं आलं पाखरू. Ah.
Thank you.
बोला भारत माता की जय। हमारे पाठशाला के जादव सर जी का कहना था, या कहना है, जल्दी का काम शैतान का होता है, जल्दी का काम शैतान का होता है। इसलिए पांचवी क के छात्र, पांचवी क के छात्र सोते भी लेट है और जागते भी लेट है। यानंतर आपल्या समोर एक कडक स्टाईल सावी बच्या विद्यार्थिनी आपल्या समोर एक गीत घेऊन येत आहे, परिधी थोरात, आणि तिच्या समोर सावी बच्या विद्यार्थिनी बुलेटवाली। माझी वाली क्यूट आहे, बघा किती म्यूट आहे, आय लव्ह तिचा क्यूटनेस, पण तिला ऍटिट्यूड आहे। सोनं चांदी हिरे मोती काहीच नाही तुझ्या भोवती, तू कशी आहे जशी स्वर्गामधली परी घावली, हृदयाने जरा वीक आहे मी तुझ्या विना नाही ओके मी, तू नदी मी सागर जाणू मेहून तू सावली। I'm gonna be
कधी डेअर नाही करत, असं कोण बोललं मी तुझी केअर नाही करत, मी तर ब्लूटूथ पण कोणासोबत पेअर नाही करत, विषय हार मी तुझा बॉडी गार्ड, मी खाली सेल फोन तू माझा सिम कार्ड, तुझ्या विना मला रेंज नाही, कधी तुला चीज नाही, करीन मी तुझ्याशी प्रेम जीवा पाठ, तुझ्या विना कोण नाही तूच माझ्या झोन मध्ये, खूप सारे फोटो तुझे सेव माझ्या फोन मध्ये, इन्स्टा फेसबुक जीमेल वायफाय सगळ्यांचा पासवर्ड सेव तुझ्या नावाने, काल माझ्या भावाने पाहिलं तुला जेव्हा फिरत होतो आपण गाडीवर, म्हणे शब्द सांगतो दादा वहिनी तर एक नंबर दिसत होती म्हणे साडीवर, तुला नजर लागे लाव काला डिंका माझ्या नजरेत थोडी आता गडबड झाली, तू आता झाली ड्रीम गर्ल माझी वाली, माझा भाऊ तुझा देवर तुझी बहीण माझी साली। गोरी 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 कभी कभी कहीं कहीं गोरी गोरी चेहरा सुल्फों का रंग सुनहरा, ये झील से नीली आंखें कोई राज है इनमें गहरा, बदन पे सितारे लपेटे हुए, जान तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ तुझे ना जाए, जरा पास आओ तुझे ना बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्यानं भिडा उचलला, नावतेच अफजल खान हे नावतेच अफजल खान, जिता जागता जनू सैतान, खान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून, मरहब्बा सुबानला
कौतिक झाले दरबाराचे. खान निघाला मोठ्या दुर्मिते, त्याच गोड दळ पायदळ फौज फाटालाई बक्कळ अंगी दहा हत्तीच बळ पाहणारा कापे चळचळ वाटेत भेटेल त्याला चिबरी ठेचित खानाची सेना निघाली. गाव लुटली देवळं उद्ध्वस्त केली आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ आता शुभाचं काही खरं नाही. इकडे निजाम तिकडं मुघल आणि पलीकडे इंग्रज राजाची सेना मुठभर खानाला कसा थेपणार काय लढवागा हुन्नर चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव वाचणं गरजेचं आहे. खानाचं सैन्य अफाट आहे त्यांच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जावं. इतके आजीजाऊ म्हणाल्या. काय म्हणालात रायबा? मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही, राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. शिवबा रायबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनाचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहतर, पण भ्याडपणी पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमवत का म्हणे. अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा गणी माला कसा टेचावा डोक्यात गणी मी कावा बेटीचा दाडला सांगावा प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान. नाही त्याला जाण शिवाजी राजांच्या करामतीची, शिवाजी राजांच्या करामतीची आणि त्यास नाही जाणीव शक्तीची. करीत काही कल्पना युक्तीची हजी जी जी, करीत काही कल्पना युक्तीची हजी जी 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 जी. खानाच्या बेटीसाठी महाराजांनी एक शामियाना उभारला होता. बेटीसाठी उभारिला नक्षीदार शामियान्याला, बेटीसाठी उभारिला नक्षीदार शामियान्याला. आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला सय्यद बंड त्याच्या संगतीला, सय्यद बंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाळा, शिवबाच्या संगती महाळा. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ आओ हमारे गले लग जाओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी रोक ना नजर गाहिरी जिर हाजिर रहा जी जी जिर हाजिर रहा जी 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 जी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान दाभिमान मान्याला, खान दाभिमान मान्याला कटारीचा वार त्यानं केला, कटारीचा वार त्यानं केला खरखर आवाज झाला, खरखर आवाज झाला चिलखत वतयंगाला, चिलखत वतयंगाला. खानाचा वार फिका गेला, खान येडवाडला आणि इतक्यात महाराजांनी पोटामंदी बिचवा ढकलला, पोटामंदी बिचवा ढकलला वाघनख्याचा मारा केला, वाघनख्याचा मारा केला टराटरा फाडला पोटाला, टराटरा फाडला पोटाला तड गेला खानाचा कोतळा बाहेर आला हो जी जी, बाहेर आला हो जी जी, बाहेर आला हो जी 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 जी. थँक्यू. संरक्षित राहायचं असेल तर या लोकांचा सर्वांचं रक्षण करण्यासाठी सीमेवरती जे जवान लढत असतात आणि त्यांच्यामुळंच आपण सुरक्षित आहोत आणि अशा या देशाचं रक्षण आणि करण्यासाठी हे मेरे वतन के लोगो स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा अत्यंत गाजलेलं हे गीत पण नवी धर्तीवर रिमिक्स पद्धतीनं म्हणजे ज्या संदेशे आते आणि हे रिमिक्स देशगीत सादर करीत आहे नवी क मधील सिद्धी पेटकर. Yeah.
प्रकल्पाच्या विद्यार्थ्यांनी एक ग्रुप डान्स सादर करत आहेत आणि त्या गीतात जे बोल आहेत पाटलांचा बैलगाडा. जना
शाळेच्या विद्यार्थिनीनं हे बायपण भारीच देवा हे गीत सादर केलं. सगळ्या महिलांनी म्हणा बायपण भारी, बायपण भारी. आमच्या मैत्रिणी तिला मदत करत आहेत या गीतामध्ये. जोरदार पर्याय गीत असं ती अप्सरा आली. भेटायचं राज्यामध्ये कानाकोपऱ्यात जो आवाज हॉलीबॉलच्या खेळामध्ये निघतो अभिजितच्या नावानं निघतो. आज अभिजित आपल्या शाळेला भेट देण्यासाठी आला आहे. त्या अभिजित पाटीलला श्रीफळ देऊन त्याचा सत्कार करण्यात येत आहे. यासाठी मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो आहे आमच्या संस्थेचे माजी सचिव काका आणि भाऊ ह्या दोघांनी व्यासपीठावरती यायचं आहे आणि त्याला श्रीफळ देऊन त्याचा सत्कार करायचा आहे.
मुळीक सर, फल्ले सर, मुळीक सर, फल्ले सर यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. मुस्कान आणि अडके.
हुस्न दिखाने जाएगी, होश उड़ाने वाले शौक नजर के जो पेच लड़ाने जाएगी। Oh!
टाळ्या वाजवायचे. Yeah.
शकत नाही तुझ्या विना माझं कधी निघत नाही रोज रोज तुला भेटव असं वाटतं आणि इथे तुला मला भेटायला वेळ नाही ऐकून घ्या मला नको फोन घेऊन द्या फुल आहे म्हणून बँक मध्ये बॅलन्स आणि नसेल तर लोन घेऊन घ्या Yeah.
ना समझोतो पहली समझोतो खुली किताब हो।